मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपला भारत देश हा मंदिरांचा देश सांगितला जातो, त्याशिवाय हिंदू संस्कृतीतही मंदिरांना विशेष महत्त्व आहे। आपण मंदिरात जातो व देवाचे दर्शन करतो, परंतु देवदर्शनाची योग्य पद्धत जर आपल्याला माहीत नसेल तर आपले देवदर्शन पूर्ण होत नाही। आज आपण देवळात दर्शन करण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तसेच देवळात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे, प्रवेश केल्यानंतर काय करावे व मंदिरातून बाहेर पडताना कोणती कृती करावी याविषयी माहिती घेणार आहोत। देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत। देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा। देवळाच्या पायऱ्या चढताना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा। देवतेला जागृत करत आहोत या भावाने घंटा अतिशय हळू वाजवावी। देवतेची मूर्ती आणि तिच्यासमोर असलेली कासवाची प्रतिकृती, शिवाच्या देवळात नंदीची असलेली प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा न बसता प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे। देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे। देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे। शेवटी देवतेच्या डोळ्यातून पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे। देवतेला अर्पण करायची वस्तू, फुले किंवा इतर काही वस्तू देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावीत। मूर्ती दूर असेल तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी। देवतेच्या चरणी लीन होत आहोत या भावाने नमस्कार करावा। दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात। सर्वसाधारणतः देवांना समसंख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात। देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा। प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा। निघण्यापूर्वी देवतेला नमस्कार करून तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी। देवळातून बाहेर पडत असताना देवतेकडे आपली पाठ एकदम होणार नाही याची काळजी घ्यावी। देवळातून बाहेर पडल्यावर आवारातून परत एकदा कळसाला नमस्कार करावा आणि मग प्रस्थान करावे। मित्रांनो, ही आहे देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।